नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सर, स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सेवन पे कमिशन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या सहा भत्त्यामध्ये होणार मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते आजच्या घडीला आलेली माहिती आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्वाची व आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊ घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सेवन पे कमिशन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या सहा भत्त्यामध्ये होणार मोठे बदल पहा सेवन पे कमिशन सेंट्रल एम्प्लॉईज अलाउन्सेस केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सहा प्रकारचे भत्ते वाढवण्यात आले आहेत मोदी सरकारने जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे या वाढीमुळे महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आहे बघा किती टक्क्यापर्यंत वाढलेला आहे आपल्या मोदी सरकारने जानेवारी ते जून या दोन हजार चोवीसच्या या दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ केलेली आहे या वाढीमुळे या ठिकाणी यंदा महागाई भत्ता ही पन्नास टक्क्यापर्यंत वाढलेला आहे पहा पुणे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घर वाहतूक शिक्षण आरोग्य आणि प्रवास खर्च यासह इतर अनेक भत्ते मिळतात दोन हजार सोळाच्या शिफारसी आणि मूल्यांकनानुसार सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच रेल्वे कर्मचारी नागरी संरक्षण कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांना दिलेल्या सर्व लाभाचा आढावा घेतला आहे पहिला आहे जोखीम भत्ता बघा जोखीम भत्ता काय असतो तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जोखीम भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे धोकादायक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो बघा हा भत्ता एकूणच कोणाला दिला जातो नावातच या भत्त्याचं नाव आहे जे धोकादायक काम करतात अशा कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असलेल्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जोखीम भत्ता मिळतो दुसरा आहे नाईट ड्युटी डू, डू, भत्ता बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये नाईट ड्यू ड्युटी भत्त्यातही सुधारणा करण्यात आलेली आहे जर केंद्रीय कर्मचारी रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ड्युटीवर असतील तर त्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे तिसरा आहे बालशिक्षण भत्ता बघा या बालशिक्षण भत्त्यामध्ये काय माहिती दिलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाल्यामुळे बाल शिक्षण भत्ता पंचवीस टक्के झाला आहे ज्यांना दोन मुले आहेत त्यांना या भत्त्याचा लाभ मिळणार आहे बघा कोणाला मिळणार आहे या भत्त्याचा लाभ ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना या भत्त्याचा लाभ मिळणार आहे आणि पंचवीस टक्के भत्ता याच्यातून मिळणार आहे बाल शिक्षण भत्ता किंवा वसतीगृह अनुदानाचा दावा करू शकतात वसतीगृहाचे अनुदान सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति महिना आहे अपंग मुले असतील तर बाल शिक्षण भत्ता दुप्पट होईल बघा ओव्हर टाईम भत्ता चौथा आहे ओव्हर टाईम भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करताना ओव्हर टाईम अलाउन्स म्हणजे ओ टी एमध्येही बदल करण्यात आलेला आहे आणि पाचवा आणि शेवटचा आहे पाचवा आहे बघा अपंग महिला कर्मचाऱ्यांना भत्ता हा भत्ता जो आहे तो दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे अपंग महिलांना मुलांची काळजी घेण्यासाठी दरमहा तीन हजार रुपये विशेष भत्ता मिळेल मुलांच्या जन्मापासून ते दोन वर्षाचे होईपर्यंत हा भत्ता दिला जाईल अपंग महिलांना त्यांच्या लहान मुलांचे संगोपन करताना येणारा आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने हा भत्ता आणण्यात आलेला आहे आणि शेवटचं भत्ता आहे संसदीय सहाय्यक भत्ता संसदेच्या अधिवेशनादरम्यान संसदीय कामकाजात गुंतलेल्या व्यक्तीसाठीच्या विशेष भत्त्याचे दर सध्याच्या दराच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत संसदेचे किमान पंधरा दिवस अधिवेशन सुरू असलेल्या प्रत्येक महिन्यासाठी हा भत्ता दिला जाईल बघा एकूणच संसदीय सहाय्यक भत्ता अपंग महिला कर्मचाऱ्यांना भत्ता ओव्हर टाइम भत्ता बाल शिक्षण भत्ता नाईट ड्युटी भत्ता व जोखीम भत्ता अशा पद्धतीने या सेवन पे कमिशन म्हणजे सेंट्रल एम्प्लॉईज अलाउन्सेस केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी हे आनंदाची बातमी आजच्या घडीला म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांसाठी सहा प्रकारचे भत्ते वाढवण्यात आलेले आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद